शहापूर तालुक्यातील खराडे ग्रामपंचायत अंतर्गत पडवलपाडा गावात सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या व चुकीच्या पेवर ब्लॉक संबंधित यापूर्वी केलेल्या ग्रामस्थांच्या तक्रारीवरून आज तागायत पंचायत समिती प्रशासनाने कोणत्याही प्रकारची चौकशी व कार्यवाही न केल्या प्रकरणी त्यावर जाब विचारण्यासाठी आज शेकडो ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनावर चाल केली. यामध्ये मोठ्या संख्येने महिला व नवतरुणांचा समावेश होता. पडवलपाडा येथे ठेकेदाराकडून बांधण्यात आलेली स्मशानभूमी व सद्यस्थितीतील पेवर ब्लॉकचे निकृष्ट दर्जाचे काम या विरोधात ग्रामस्थांनी व युवकांनी यापूर्वी पंचायत समितीला चौकशी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. मात्र 3 ते 4 महिने होऊनही आज तागायत पंचायत समिती प्रशासनाकडून यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्यामुळे शेवटी आज ग्रामस्थांनी थेट पंचायत समितीवर धाव घेतली. यावर शाखा अभियंता कासारे व गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना धारेवर धरले असता या गुरुवारपर्यंत आम्ही प्रत्यक्षात येऊन तक्रारग्रस्त ग्रामस्थांना सोबत घेऊन चौकशी करण्याचे व त्या प्रकारचा चौकशी अहवाल देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान याच गावच्या माजी जिल्हा परिषद सदस्य मीना पडवळ आणि इतर ग्रामस्थांनी मात्र काम उत्कृष्ट झाल्याचे निवेदन गटविकास अधिकारी शाहपूर यांना दिले असल्याने गावात 2 तट असल्याचे समोर आले असून काम बोगस की चांगले हे आता शासनाचा अहवाल आल्यावर समजणार आहे. खराडे ग्रामपंचायत हद्दी देणाऱ्या पडवळपाडा या गावात तुम्ही म्हणतात की मोठ्या प्रमाणात पेवर ब्लॉकचं काम झाले आणि ते पेवर ब्लॉकचं काम अनधिकृत आहे, त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? पेवर ब्लॉक पूर्णपणे झिजलेले आहेत आणि निकृष्ट दर्जेचं काम, खाली कोब्याचं काम असताना त्या ठिकाणी निकृष्ट दर्जेचं काम करण्यात आलं, केस व्यवस्थित झालेलं नाही. आणि प्युअर ब्लॉकच्या संदर्भात ज्या ठिकाणी जे यायला पाहिजे प्रत्यक्षात आलेलं नाही आणि ज्या ठिकाणी चिखल माती आहे त्या ठिकाणीच ते रस्ता व्हायला पाहिजे असं आमचं ग्रामस्थांचं म्हणणं. मग तुम्ही आता इथे आलेले आहात, मग तुमचं ज्यांच्याशी बोलणं झालं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, त्यांनी तुम्हाला आज काय सांगितलं? त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही आता काही आणखी 2 किंवा 4 दिवसामध्ये येऊन चौकशी करू. तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जर तुम्हाला जर आमचे लेटर देऊन जवळजवळ 4 ते 5 महिने होतात तुम्ही या कामाची चौकशी करत नाही, म्हणजे याचा अर्थ काय आहे का तुम्ही कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा करता आणि जे काम चालते ते निकृष्ट दर्जाचं होतं हे केवळ ठेकेदार असणारे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, आपलं सरपंच यांच्या कुठेतरी संगमताने हे काम केलं जातं आहे आणि अशा पद्धतीने गावामध्ये कुठल्याही प्रकारचे निकृष्ट दर्जाचं काम होतं आहे त्यावर अधिकारी कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही. तुम्ही माहितीचा अधिकार किंवा तो अर्ज करून किती महिने झाले आणि तरी तुम्हाला प्रोत्साहन नाही आला? नाही, माहितीचा अधिकार तसं काही आम्ही केलेला नाही आहे, फक्त मी त्यांना पत्रव्यवहार केला होता 5/1/2018 देखील मी त्यांना पत्रव्यवहार केला होता. आत्तापर्यंत जवळजवळ 5 महिने झाले तिथे कुठल्याही प्रकारचा अधिकारी तिथे आलेले नाही आहेत, चौकशी वगैरे केलेली नाही आहे. तर आम्हाला असं वाटायला लागलं की केवळ हे काय चाललं आहे, लोकशाहीमध्ये जर आपण जर आपला हक्क आहे आणि तो हक्क जर आपण मागतोय त्या हक्काप्रमाणे जर आपल्याला तो हक्क जर मिळत नसेल तर याचा अर्थ लोकशाहीचं काय आहे? म्हणजे लोकशाही याला काय म्हणतात? मग याला लोकशाही नाही म्हणत, म्हणजे केवळ चालतं आहे की अधिकाऱ्यांच्या, कॉन्ट्रॅक्टरच्या, सरपंच असेल, ग्रामसेवक असेल यांच्या मनमानी कारभारामुळे जर अशी कामं चालत असतील या तालुक्यामध्ये ते केवळ हे निष्काळजीपणा करणारे अधिकारी आहेत, तो यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मोठ्या प्रमाणात लोक आलेले, त्यांचा नेमकी कुठल्या संदर्भात आक्रोश आहे काय सांगायला? बघ, आम्ही नामदेव पडवळ पडवळपाड्याचं गावचा एक नागरिक आहे आणि आम्ही जे पाणी केले असतं आम्हाला तो फेवर ब्लॉक अतिशय निकृष्ट दर्जाचे, म्हणजे एकदम खाली त्याच्या गिरीट, साधी गिरीट मारून ते फेवर ब्लॉक बांधलेले आहेत. एक माणूस 100 पावलं पुढे गेला म्हणजे गावचा विकास नाही, पण 100 माणसं 1 पाऊल पुढे गेले तर गावचा विकास आहे. ह्या विकास कामं अशी करत असेल तर त्या विकास कामाचा काहीच अर्थ नाही. बरोबर. आणि जर आता इथे तुम्ही माहितीचा म्हणजे माहिती करून घेतली किंवा मग तुमच्याकडे भरपूर दिवस झाले कोणीही येत नाही आहे चौकशीसाठी, जर पुढेही असंच चालू राहील तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? असंच जर पुढे चालू राहिलं तर आमचं पुढचं पाऊल असेल आम्ही मीडियाच्या माध्यमाने किंवा व्हिडिओच्या संदर्भात आम्ही जिल्हा परिषदला पुढे प्रोसेस घेऊ आणि ह्याचा शेवट करणार. माजी जिल्हा सदस्य रंजनाताई उघडा आपल्याबरोबर आहेत. आज मोठ्या संख्येने इथे ग्रामस्थ आले आहेत आणि त्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलेले नेमके हा विषय काय, तुमच्या तुम्ही काय सांगाल? गेले जानेवारी महिन्यापासून पडवळपाडचे गावकरी 3-4 अर्ज करूनही प्रशासनाकडे फेवर ब्लॉक असेल, स्मशानभूमीचं काम असेल, अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. खरं म्हणजे प्रशासनाने ह्या कामाकडे काम कसं होतं, कोण ठेकेदार आहे त्याची चौकशी केली पाहिजे, पण प्रशासनाचा हा हलगर्जीपणा आहे.
जनतेचा पैसा आहे तो जनतेच्या विकासासाठीच लागला पाहिजे. त्याच्यासाठी आज सर्व पडवळपाडचे ग्रामस्थ आज BDO-कडे आले आणि BDO-ने त्यांना तोंडी स्वरूपाचं आश्वासन दिलेलं आहे की येत्या गुरुवारी आम्ही त्या कामाची पाहणी करण्यासाठी येत आहोत. BDO-ने जे तुम्हाला आश्वासन दिलं आहे ते तुम्हाला म्हणजे समर्थक वाटलं आहे का? काय काय सांगतो आता बघूया. येते 24 तारखेला येतोय म्हटल्यावर ते येत आहेत का याच्याकडे आम्हीही लक्ष ठेवून आहोत, नाहीतर आमची पुढची प्रतिक्रिया पुढची स्टेप ही वेगळी असेल. लोकींसाठी काजल दिनकर.